कराड नगर पालिकेने आयोजित केलेल्या कृष्णा नदी महास्वच्छता अभियानात हजारो विद्यार्थ्यांसह हजारो कराडकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या परिसरात कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमावर हे अभियान राबवण्यात आलं. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात कराड शहराने 39वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे यावर्षी कराड शहराला संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळावा यासाठी कराडकर यांनी कंबर कसली असून हजारो कराडकरांनी शहर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. या अभियानामध्ये राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष, नगराध्यक्ष, माजी आरोग्य सभापती यांच्यासह व्यापारी असोसिएशन आणि सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. चव्हाण साहेबांचा कराड गाव आता स्वच्छतेचं गाव म्हणून प्रसिद्ध व्हायला लागलंय. याचं कारण आहे, कराडातला प्रत्येक नागरिक आज जागा झालेला आहे. कराड शहरात कुठेही कचरा टाकणार नाही, घाण करणार नाही अशी शपथ सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे देशातील हे एकमेव शहर असेल की ज्या शहरात कुठेही कचरा कुंडी नाही. आज कराड नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत कृष्णा नदीच्या स्वच्छतेचं काम सुरू झालेलं आहे. यामध्ये कराड शहरातील सर्व सामाजिक संस्था, शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी, कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग हा लक्षणीय सहभाग आहे.